पर्या मतदारसंघातल्या केरे गावातल्या येत दोन माडांकडले जंक्शन, बेळगाव वचपी लोकांक चाप आणि घेऊपाक रावपाचो वॉ स्टॉप, मात केरीच्या लोकांक रस्त्याच्यो कटकटी, रस्त्याक सगळे खड्डे, खड्डे ते खड्डे रस्तोय अशीर, थळावे लोकांनी पंचायत आमदाराक सांगून झाले कांयच फायदो ना, 10 टर्म आमदार आणि 17 वर्षा मुख्यमंत्री आशिल्ले प्रतापसिंह रावजी राणेचे हे मतदार चल्लो गाड आहा। आता संध्याकाळच्या टायमार थंय लोकांक असे रोड क्रॉस करपाक मेळना, इतलो अशीर रस्तो आहा आणि हे गव्हर्नमेंटान आता ते करूंक जाय, इतली वर्षा करूंक ना आता तरी करूंक जाय रस्ते, नाजाल्यार ते इतले एक्सिडेंट जातले थंय सोसपाचे न्हू, लोकांक फिरोंक मेळना एवढ्यान तेवढ्यान, रहदारी वाढलेली आसा, रस्ते आहा तशेच आसा। ह्यो गाडयेक आमकां खुबसो त्रास जाता की ह्या खड्ड्यासून गाडयो काडपाक, आणि ह्यो खड्डे मोठे मोठे सामके आहात, आणि दुसरी सुद्धा गाडी येत जाल्यार आमकां खुबशी भायर घेवची पडटा गाडी। डबरे अशें कोण अजून पर्यंत लक्ष घालिना, आणि गाडी चलोवपाक म्हणजे एकदम हांगासर एक दोन भुरगेचो पडल्या गाडी घेऊन ह्या डबऱ्या खातीर, आणि आमकां म्हणजे खूप त्रास जाता ह्या डबऱ्या खातीर। आम्ही पंचायती कडेन हे मागेल हे केले, आमच्या पंचांक म्हटलं की आमचे मातशे हे पळयात म्हणून, किती ते कोणी अजून पर्यंत काय ॲक्शन घेऊ ना, काम करूंक नासतले। गावात लायटीच्यो कटकटी, लायटीच्यो वायरी 50 वर्षा पोरण्यो, पावसाच्या दिसांनी सामके झाल, अंडरग्राउंड केबलिंग करपाची लोकांची कितलेशीच वर्षांची जुनी मागणी। लायटीचो प्रॉब्लम फाटली कितलीशीच वर्षा झाली, आंदोलन केले पण स्थानिक आमदारूय सहकार्य करिना आणि विद्यमान सरकारूय सहकार्य करिनासल्या कारणान हो जो आमकां अंडरग्राउंड केबलिंग दिवन हो प्रश्न सुटावो करतलो म्हणून फाटलो आमचो वीज मंत्री इलेक्ट्रिसिटी मिनिस्टर मिलिंद नायकान सांगलेले, पूण हो आजून पर्यंत म्हटल्यार म्हाका दिसता ह्या गजालीक आतां जाली 4 वर्सां, पूण आयज पर्यंत तेजेर कसलीच कार्यवाही जाल्लेली ना। लायट एक आदीस आसता 2 वरां नसता अशें जाता लायटीचे, आनी प्रॉब्लम मोठो जाता हांगा लायटीक लागून, तेन्ना लक्ष घालूंक जाय कोणी तरी, एक पंच आसा जो सरपंच आसा तेणी पळोवंक जाय येवन। आमचे पयली लायटी समस्या सोडोवची बेगींतल्या बेगीन, त्या केबल घालचो आनी आमी मागीर पंचाचेर आनी कोणाचेर तावण येता, मेन प्रॉब्लेम तो आहा ती जंगलासून येयल्या कारणान भितर खंय ना खंय तरी वाऱ्या बरोबर खाली पडटा, आनी थंय वर्कर पावतलो जाल्यार तो परेड वयता, मागीर आमी चवथा येता। गावात स्मशानभूमीचोय प्रस्न आसा, ज्यो स्मशानभूमी आसात ते वाड्या वेले लोक खंय दुसऱ्या वाड्या वेल्या लोकांक ती वापरपाक दिनात, लोकांक सादी स्मशानभूमी दिवपाक शकलो ना तो खंय आमदाराचो नैतिक पराभव। विद्यमान परिस्थितीन प्रताप सिंग राणे हांगासर फाटली 50 वर्सां जाली आमदार आसात, मुख्यमंत्री 18 वर्सांची कारकिर्द तेंची जाली, पूण तेंच्यांनी एक सादी स्मशानभूमी दिवपाक शकले ना हो तेंचो नैतीक पराभव आसा अशें म्हाका दिसता। आनी वेगळ्या अर्थान जर जमीन आसा प्रताप सिंग राणेन स्वता इनिशिएटीव घेवन पुढाकार घेवन एखादी जमीन पळोवन त्या हेजेर एक सार्वजनीक स्मशानभूमी बऱ्यापैकी बांदची अशी लोकांची मागणी आसा। लोक समस्या घेऊन आमदारा कडेन गेले जाल्यार खंय थळावो आमदार प्रतापसिंह राणे सांगता बीजेपी खंय कामांनी आडमेळी हाडटा। तो आमदार म्हणटा राणो म्हणटा आता तो सरकार मागणी केले तर पास करीत ना, आमदार सांगतात ते आमचे लोक पुढारी आहात न्हू ते वयतात, तो म्हणाला आमच्याकडे आता सत्ता ना, आता बीजेपी कडे सत्ता, आम्ही बीजेपी सांगता। प्रुडंटा खातीर महादेव जोशी।